आप क्यों फिक्स कर रहे हो? वन खाता फिक्स करेगी ना? शहर हे कोणाचा बापाचा नाही, तो वहां कुछ भी अनधिकृत हो तो वो तोड़ा जाए, वो मंदिर हो या मस्जिद हो। हाय, मैं वदान शेख और आप देख रहे हैं न्यूज एफके। कई महीनों से बेचैन थे मनसे के कार्यकर्ता अविनाश जाधव, आज उनकी बेचैनी पूरी हो गई। मुमरा शहर में कार्यकर्ताओं के बहाने पहुंचे उनके घर, ये उनका अधिकार भी है, लेकिन बहुत सारी बातें कही है उन्होंने। अब ऐसा लगता है अविनाश जाधव के बाएं हाथ का खेल है अब शब्द कहना। उन्होंने कहा, मुमरा शहर किसी के बाप का नहीं है या फिर किसी के माँ का नहीं है, हमें दोनों से मतलब नहीं है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार लोगों का यह भी कहना है, अविनाश जाधव दो दिन पहले आते तो हम भी उनको सुरकुम्मा पिला के उनका स्वागत करते, लेकिन उनकी आगे की बातें सुनकर लोग अभी भी कंफ्यूज है। मुमरा उन्हें आना था, कार्यकर्ताओं का एक बहाना था, बहुत बेचैन थे अविनाश जाधव, कब मैं मुमरा पहुंचूं। मुमरा आए, उनके कार्यकर्ताओं ने उनका स्वागत किया, शहर में भी किसी को आपत्ति नहीं है। जो उन्होंने पत्र व्यवहार किया था प्रशासन से, शासन से, वन विभाग से, जो उसमें टाइमिंग दी गई थी, उसके बचे हैं 5 दिन। क्या है ये 5 दिन की बातें, क्या है 5 दिन का ये टाइमिंग? मुमरा में आने के बाद अविनाश जाधव ने क्या कुछ कहा है अपने इंटरव्यू में, आइए देखिए इस खबर में। मैं मुमरा में हमारे जो पदाधिकारी है उनको मिलने आया था। अगर आप पिछले कुछ सालों से देखे तो मैं मेरे जितने भी पदाधिकारी है उनके घर जाता हूँ, उनको मिलता हूँ। मुमरा में मेरे को जब बंदी लगी तो वो टाइम जो मुमरा के जितने भी हमारे महाराष्ट्र सैनिक थे जो हमारे साथ खड़े थे, उनके साथ खड़ा रहना मेरा काम है, तो उनके कुछ लोगों के घर वाले डरे थे, तो उनको आके आज मिल रहा हूँ और उनको सम्माननीय रास्ता आपके तरफ से मैसेज दे रहा हूँ कि हम आपके साथ है, डरो मत। आज आपका मुमरा का दौरा सिर्फ आपके कार्यकर्ता के घर तक ही था? मेरा मुमरा का दौरा कार्यकर्ता के घर तक था। सर, इस तरह से आपने दरगाह को लेकर आवाज उठाई थी, मंदिरों को भी लेके? मंदिरों, मैंने कहा कि जो एक सुंदर डोंगर है, जो पहाड़ है, जो जिसपे हमारी पूरी थाना की सुंदरता लगी पड़ी है, तो वहां कुछ भी अनधिकृत हो तो वो तोड़ा जाए, वो मंदिर हो या मस्जिद हो। सर, अभी आपका अगला स्टेप क्या होगा? सर, मैंने अभी वन अधिकारियों को बोला है, उन्होंने रमजान का पाक महीना था इसलिए उन्होंने मुझे कहा था अविनाश भाई कि रमजान खत्म होने के बाद हम लोग इसके ऊपर निर्णय लेंगे। सर, तो उन्होंने मुझे 30 तारीख तक कहा था कि 30 तारीख के बाद हम इसके ऊपर योग्य तो कार्रवाई करेंगे, तो मैं 30 तारीख तक उनकी राह देखता हूँ। जैसे सर, इस डूंगर पे जैसे आपने बताया पहाड़ पे ब्रिटिश गवर्नमेंट के दौर से पहलवान शबाव, जंगी शबाव और उनके बाद उनको संभालने वाले रईस बाव, ये वहाँ मौजूद है और उसी जगह पे आपने जाके, मैंने एक मिनट रुको, उतने ही अनधिकृत, उतने ही बांधकाम है वहाँ पे, आप जाइए ठीक से चेक कीजिए, आपको पता चलेगा वहाँ क्या हुआ है। हा? जो ब्रिटिश काली है वो वन खाता मुझे बताएगी ना कि बाबा ये पुरातन है, उनके ऊपर कार्रवाई नहीं हो सकती। आप क्यों फिक्स कर रहे हो? वन खाता फिक्स करेगी ना? अगर ब्रिटिश कालीन है तो वह हम अदर करेंगे, लेकिन आपका कहना है कि नहीं उसके अलावा कुछ नहीं है, तो फिर मैं आपको खुद मेरे साथ चलो, मैं दिखाता हूँ उसके अलावा क्या है उधर। अपन या ठिकाणी भेट दिलेली आहे मुंबईमध्ये, काय नक्की कारण आहे या भेटी मागचं? आपल्याला या आधी बंदी देखील होती, त्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा या ठिकाणी? मी मागच्या अनेक महिन्यांपासून आमच्या विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी देतो, त्यांच्या कुटुंबियांना भेटी देतो, आणि माझा मागच्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम आहे। मुंबईत लागलेल्या बंदीनंतर आमच्या राजूला खूप त्रास सहन करावा लागला होता, सो बंदी उठल्यानंतर पहिलं राजूच्या कुटुंबाला भेटणं माझ्या दृष्टीने खूप गरजेचं होतं, आणि म्हणून मी राजूच्या कुटुंबाला आमच्या भेटायला आलो होतो। जे आमचे महाराष्ट्र सैनिक इथे अतिशय राजसाहेबांवर प्रेम ठेवून काम करतात, अशांना भेटणं हे माझं एक कर्तव्य असतं, आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी इथे आलेलो। अविनाश जाधव, विरोधक कुठे तुम्हाला इथे येण्यापासून? मला विरोधकांची काही घेणं देणं नाही आहे, माझ्या दृष्टीने माझे पदाधिकारी खूप महत्त्वाचे आहेत, जे सन्माननीय राजसाहेबांनी कुठलीही भूमिका घेतल्यानंतर
त्यांच्याबरोबर ठाम राहतात, ज्या वेळेला ते ह्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांना त्यांची खूप काळजी असते. सो माझं कर्तव्य आहे की माझे मुंब्रा भागात कौसा भागात जे पदाधिकारी राहतात त्यांना भेट देणं, त्यांच्या कुटुंबियांना भेटणं हे माझं कर्तव्य असतं, ते मी आज पार पाडायला आलो. मी त्या दिवशी म्हटलं ज्याला काय बोलायचं आहे त्यांनी बोलावं, अविनाश जाधव वाघाची चाल चालणार, मला जे करायचं आहे ते मी करणार, मी जे म्हणतोय ते कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही आहे, मी जे बोलतोय ते अनधिकृत गोष्टींच्या बाबतीमध्ये बोलतोय. आणि त्यात मंदिरही आली आणि मस्जिदही आली. मी मंदिर हा विषय कधी टाळला होता का तर नाही, माझ्या सगळ्या भाषणं तुम्ही ऐका, मी जर मंदिर असतील तर मंदिरही आणि मस्जिद असतील तर मस्जिदही. सो ही माझी भूमिका जर कोणाला चुकीची वाटत असेल तर मग त्यांनी स्पष्ट करावं खरंच योग्य भूमिका काय. अनधिकृत बांधकाम म्हणून जी भूमिका होती त्या भूमिकेला घेऊन मी माझ्या भूमिकेत तुम्हाला रोखलेलं होतं, तर मी माझ्या भूमिकेवर आजही ठाम आहे. एक सुंदर डोंगर आहे ठाणे जिल्ह्याची, शहराची सुंदरता जर तुम्हाला राखून ठेवायची असेल तर आपल्याला नैसर्गिक गोष्टी लाभलेल्या आहेत त्याचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. आणि मी जे म्हणतोय ते नैसर्गिक ठाण्याची सुंदरता टिकावी यासाठी मी या सगळ्या गोष्टी बोलतोय. अनधिकृत बांधकामावरती हात उचलण्याआधी रमजानचा महिना जाऊ द्या असं देखील सांगत, रमजानच्या पवित्र महिन्याचा मीही आदर ठेवला आणि मीही माझ्या भूमिकेत सतत म्हणत होतो की ठीक आहे हरकत नाही रमजानचा महिना जाऊ द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा किंवा योग्य ती कारवाई झाली पाहिजे. जी गोष्ट चुकीची आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. शहर हे कोणाच्या बापाचं नाही. या भेटीतून तुमची जी भूमिका आहे त्याची आठवण करून घेऊ शकतो का यामधून? मी सतत आठवण करत देत राहणार, मी माझ्या भूमिकेवर कधीच पाठी नाही भेटणार. मी ठाण्यातही तेच बोलवतो, मुंब्र्यातही तेच बोलतो. आज तुम्ही कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेला, तू अनधिकृत बांधकामांसाठी विशेष भेट या ठिकाणी घेणार का? 100% घेणार. मी आता माझी एक प्रोसेस असते, मी वन अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि मला असं वाटणं वन अधिकारी जो काही निर्णय घेतील त्याची वाट पाहतोय. त्यांनी 30 तारखेपर्यंत मला वेळ दिलेली आहे की 30 तारखेपर्यंत आम्ही योग्य ती कारवाई करू असं त्यांनी मला सांगितलंय. सो 30 तारखेपर्यंत वाट बघू, कारवाई नाही झाली तर पुढचं बघूया. ठीक आहे, चल बाय.